एक महत्त्वाची बातमी आहे। एसटी संपाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने एक निर्णय घेतलाय। सर्व खासगी प्रवास बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस, मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करायला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू होणार आहे। संप मागे घेईपर्यंत हा निर्णय लागू असेल। गृह विभागाने याबाबत अधिकृत अधिसूचना देखील जारी केलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, एकीकडे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। खासगी बसेस आणि वाहनांना आता प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे, जोपर्यंत एसटी कर्मचारी आपला संप मागे घेत नाही तोपर्यंत। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आलाय। मोहित भारतीय यांच्या तक्रारीची मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी दखल घेतली। सकृतदर्शनी नवाब मलिकांनी बदनामी केल्याचं स्पष्ट होत असल्याचं कोर्टानं म्हटलंय। या प्रकरणी 29 नोव्हेंबरला कोर्टात हजर राहण्याचं फरमान कोर्टानं मलिकांना दिलंय। मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी ड्रग्ज प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे। असलम शेख यांना पार्टीसाठी आमंत्रण दिल्याचं आरोप करण्यात आला होता। यावर आपल्याला पार्टीचं आमंत्रण काशिफ खाननं दिल्याचं असलम शेख यांनी सांगितलं, मात्र आपण त्याला ओळखत नसल्याचं शेख म्हणाले। राज्य सरकार पाडण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला। आर्यन खान प्रकरणात नवा मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे। मुंबई पोलीस आता खंडणीखोरीचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। एसआयटीच्या तपासात या गुन्ह्यासाठी पुरेशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे। आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी देखील उडी घेतली आहे। दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणातला पंच किरण गोसावीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी गोसावीची 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। फरासखान्यातील फसवणूक प्रकरणी गोसावीला अटक करण्यात आली होती। पुण्यातील कोर्टानं गोसावीला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडी कोठडीत पाठवण्यात आले। काल हायकोर्टानं देशमुखांना ईडी कोठडी सुनावली होती, मात्र कालची रात्र देशमुखांना आर्थर रोड तुरुंगातच काढावी लागली। आज सकाळी देशमुखांना ईडी कोठडीत हलवण्यात आले। मुंबईत पुन्हा अँटिलिया बिल्डिंग टार्गेटवरती असल्याचं समोर आलंय, त्यामुळे मुंबई पोलिसांनी अँटिलिया बिल्डिंगची सुरक्षा वाढवली आहे। 2 अज्ञात व्यक्ती बॅग घेऊन अँटिलियाचा पत्ता विचारत असल्याची माहिती टॅक्सी ड्रायव्हरनं दिली होती। या अज्ञातांनी अँटिलियाचा पत्ता विचारल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरनं लगेचच पोलीस कंट्रोल रूमला कळवलं। या प्रकरणी डीसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांची खास नेमणूक करण्यात आली आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Hit to me!